हॅलो एव्हरी वन मॅट्रायसिस डिटर्मिनंट्स हा चॅप्टर पाहतो आहे आपण त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट बाय यूजिंग मायनर अँड को फॅक्टर ऑफ रो ऑर कॉलम लास्ट लेक्चरला आपण को फॅक्टर आणि मायनर कसे फाइंड आउट करायचे ते पाहिलेलं आहे इथे काय सांगितलेलं आहे तर डिटर्मिनंटचं एक्सपान्शन बाय युझिंग काय सांगितलेलं आहे मायनस अँड को ऑफ एनी रो ऑर कॉलम आपल्याकडे थ्री बाय थ्रीचा डिटर्मिनंट दिलेला असेल सपोज कॅपिटल ए इज इक्वल टू हा डिटर्मिनंट आहे तर आपल्याला जर सांगितलं की एक्सपान द डिटर्मिनंट बाय युझिंग फर्स्ट रो ठीक आहे फर्स्ट रो युझिंग सांगितलं तर फर्स्ट रो पाहायचं आपलं काय काय असेल ए वन वन त्यानंतर काय आहे ए वन टू नेक्स्ट इज ए वन थ्री आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करतो आपण सेम ए वन वनमध्ये कॉलमचा इलेमेंट घेतला तर तो काय असणार आहे सी वन वन असेल त्यानंतर नेक्स्ट प्लस काय करायचं सी वन टू आणि ते काय असणार आहे सी वन थ्री अशाच पद्धतीने जर बाय सेकंड कॉलम सांगितलं तर कॉलम पाहिजे हा सेकंड कॉलम असतो इथे इलेमेंट्स काय काय असणार आहेत मग सी वन वन सी टू टू अँड सी थ्री टू सॉरी सी वन टू सी टू टू अँड सी थ्री टू असे इलेमेंट्स असतील आपल्याकडे आणि त्यालाच त्याची ॲडिशन करून त्याला आपण मल्टिप्लाय कशाने करतो त्या ठिकाणी जे रोजचे इलेमेंट्स आहेत मग इथे रोजचा इलेमेंट कुठला आहे ए वन टू नेक्स्ट कोणता आहे ए टू टू अँड लास्ट इज ए थ्री टू असे इलेमेंट्स असतात त्यांची मल्टिप्लिकेशन ॲडिशन आपण करतो आता सी वन टू म्हणजे आपण काय करणार आहोत सी वन टू म्हणजे को फॅक्टर असतो हो कोणत्या एलिमेंटचा ए वन टूचा को कसा करतो सी वन टू इज इक्वल टू मायनस वन रेस टू हा वन प्लस टू इन टू एम वन टू मायनर काढतो ए वन टूचा मायनर काय असणार आहे एम वन टू त्यावरून आपल्याला सी वन टूची व्हॅल्यू मिळू शकते या प्रकारचं एक एक्झाम्पल पाहू आपण क्वेश्चन सांगितलेलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ थ्री बाय थ्रीचा डिटर्मिनंट दिलेला आहे आपल्याला बाय एक्सपांडिंग अलॉंग सेकंड रो म्हणजे सेकंड रो यूज करून आपल्याला व्हॅल्यू फाइंड आऊट करायचे आहेत आणि बी काय सांगितलेलं आहे थर्ड कॉलम अँड इंटरप्रेट द रिझल्ट असं सांगितलेलं आहे आता इथे पण पाहिलेलं आहे फर्स्ट रो असेल तर आपण पहिल्यांदा काय करतो रोमधले इलेमेंट घेतो आणि त्याला मल्टिप्लाय काय करतो मधले इलेमेंट करतो त्याच पद्धतीने इथं आपण करणार आहोत एक्झाम्पल सॉल्व याचं सोल्युशन पाहू आपण फर्स्ट काय आहे ए काय सांगितलेलं आहे सेकंड रो सांगितलेला आहे मग आपण ए पाहू पहिल्यांदा एक्सपान्शन अलॉंग सेकंड रो आता सेकंड रो नुसार काढायचं आपल्याला पाहू आपण इज इक्वल टू पहिल्यांदा यामध्ये पाहू सेकंड रो काय आहे आपला ए टू वन ए टू टू अँड ए टू थ्री हे एलिमेंट्स आपल्याला लागणार आहेत ते लिहून घेऊ पहिल्यांदा ए टू वन ए टू टू अँड ए टू थ्री हे एलिमेंट्स आहेत त्यानंतर आपण काय करतो त्याला कॉलमच्या एलेमेंट्सने मल्टिप्लाय करतो मग ए टू वनच्या ठिकाणी हा जर कॉलम पाहिला तर कॉलमचा एलिमेंट काय असणार आहे सी टू वन इथे असेल सी टू टू आणि लास्टला असेल सी टू थ्री आणि या सगळ्यांची आपण काय करतो ॲडिशन करतो ठीक आहे आपल्याला काय काय मिळालं पहा अलॉंग सेकंड रो होता म्हणून आपण रोमधले इलेमेंट्स पहिल्यांदा लिहिले आणि त्याला मल्टिप्लाय केलं त्या ठिकाणी जे कॉलमचे एलिमेंट्स असतील ते आणि त्या पेअरला त्यांची काय केली आपण ॲडिशन केली आता इथे आपल्याला व्हॅल्यू पुट करावी लागेल हे सॉल्व करू आपण इज इक्वल टू आता इथे पहा आपल्या एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत आपण सेकंड रो कोणता आहे मायनस टू थ्री फाईव्ह हा सेकंड रो आहे म्हणजेच आपला ए टू वन हा इलेमेंट काय असेल मायनस टू असेल ए टू टू थ्री असेल आणि ए टू थ्री किती असेल फाईव्ह असणार आहे याच्या व्हॅल्यू पुट करू ए टू वनची व्हॅल्यू किती आहे मायनस टू नेक्स्ट काय आहे सी टू वन आता सी टू वन कसा फाइंड आउट करतो को फॅक्टर आहे ना तो को फॅक्टर जेव्हा असतो तेव्हा आपण तो कशा पद्धतीने फाइंड आऊट करतो तर मायनस वन रेस टू काय करतो टू प्लस वन आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करतो आपण एम टू वन म्हणजेच काय मायनर ऑफ ए टू वन ए टू वनचा मायनर कसा फाइंड आउट करतो आपण आता ए टू वन किती आहे मायनस टू आहे मग मायनस टू ज्या कॉलम आणि रोमध्ये आहे तो कॅन्सल करतो आणि राहिलेले एलिमेंट्स घ्यायचे काय येईल मग इथे मायनस वन टू झिरो अँड मायनस वन हे डायरेक्ट इथे सोडू शकतो आपण नेक्स्ट पुढे काय आहे प्लस ए टू टू ए टू टू किती आहे आपला थ्री दिलेला आहे त्यानंतर काय आहे सी टू टू सी टू टू कसा कॅ कॅल्क्युलेट करतो आपण मायनस वन रेस टू काय येईल टू प्लस टू येईल इन टू काय असणार आहे एम टू टू मायनर ऑफ ए टू टू ए टू टू किती थ्री आहे ना मग तो ज्या रो आणि कॉलममध्ये आहे तो कॅन्सल करायचा राहिलेले एलिमेंट्स ले ले कुठले कुठले असतील वन टू मायनस टू अँड मायनस hey, वन हे एलिमेंट्स आपल्याला मिळतील वन टू मायनस टू अँड मायस वन अँड लास्टला काय आहे प्लस ए टू थ्री आहे ए टू थ्री किती आहे आपला फाईव्ह आहे इन्टू सी टू थ्री कसा फाइंड आउट करणार आपण मायनस वन रस टू टू प्लस थ्री आणि इथेसुद्धा आपल्याला डिटर्मिनंट मिळेल ए टू थ्री इलेमेंट काय करायचा ज्या कॉलम आणि रोमध्ये आहे ते इलेमेंट्स सोडायचे महा कॉलम आणि सेकंड रो जाईल राहतील कुठले इलेमेंट्स वन मायनस वन मायनस टू अँड झिरो हे इलेमेंट्स फक्त राहतात वन मायनस वन मायनस टू अँड झिरो अशा पद्धतीने आपल्याला मिळतं पुढे हे सॉल्व करू आपण नेक्स्ट लाईनला मायनस टू ॲज इट इज मायनस वन रेस टू टू प्लस वन आहे मायनस वन क्यूब काय मिळेल मायनस वन मिळेल परत त्यानंतर टू बाय टूचा मॅट्रिक सॉल्व करू आपण मायनस वन इंटू मायनस वन किती मिळतो आपल्याला वन मिळेल त्याच्यातून मायनस काय करतो टू इन टू झिरो मायनस होईल प्लस थ्री इंटू काय आहे मायनस वन रेस टू टू प्लस टू मायनस वन रेस टू फोर इवन नंबर आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह मिळेल आपल्याला त्यानंतर हा टू बाय टूचा मॅट्रिक्स काय मिळेल पहा वन इन टू मायनस वन मायनस वन मिळतो याच्यातून मायनस आपण काय करतो यांची मल्टिप्लिकेशन टू इंटू टू फोर आणि हा मायनस म्हणजे मायनस फोर मेल मायनस मायनस प्लस होईल इथे प्लस फाईव्ह इंटू टू प्लस थ्री आहे मायनस वन रेस टू किती आहे टू प्लस थ्री म्हणजेच मायनस वन रेस टू फाईव्ह अगेन व्हॅल्यू आपल्याला मायनसमध्येच मिळेल आणि हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू आता आपण वन इंटू झिरो झिरो मिळेल मायनस काय होईल मायनस वन इंटू मायनस टू इथे आपल्याला काय मिळेल मल्टिप्लिकेशन प्लस टू मिळते म्हणजे अशा पद्धतीने मिळेल पुढे नेक्स्ट लाईन मायनस टू इंटू मायनस वन किती मिळतो प्लस टू मिळतो आणि इंटू हा काय आहे वन आहे प्लस थ्री इंटू वन काय मेल थ्री आणि फोर मायनस वन किती मिळतो थ्री मिळतो लास्टला पहा फाय इंटू मायनस वन आहे म्हणजे इथे मेल मायनस फाईव्ह आणि इंटू किती आहे हा मायनस टू झिरो मायनस टू मायनस टूच मिळेल आपल्याला टू इंटू वन टू प्लस थ्री इंटू थ्री किती मेल आपल्याला नाईन मेल इथे पहा मायनस मायनस काय होईल प्लस होईल फायव्ह इंटू टू किती मेल प्लस टेन मिळेल म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळते इथे टू प्लस नाईन्टीन इज इक्वल टू ट्वेंटी वन ही व्हॅल्यू मिळालेली आहे कशावरून व्हॅल्यू काढली आपण ही एक्सपान्शन अलॉंग सेकंड रो या ठिकाणी आपण काय केलं सेकंड रो घेतला आपण ठीक आहे ए टू वन ए टू टू ए टू थ्री आणि त्यालाच कॉलम इलेमेंटने मल्टिप्लाय केलं आणि त्याची ॲडिशन केले सी म्हणजे काय असणार आहे को असतो ठीक आहे को फॅक्टरची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे कशी असते ते त्या पद्धतीने हे सोडवलेलं आहे नेक्स्ट आता बी पाहू आपण काय सांगितलेलं आहे थर्ड कॉलम यूज करायचं आपल्याला एक्सपान्शनसाठी थर्ड कॉलम यूज करणार आहोत तर ठीक आहे चेक करू आपण आपल्याला व्हॅल्यू कशी मिळते एक्सपान्शन अलॉंग थर्ड कॉलम थर्ड कॉलम कोणता आहे टू फाईव्ह आणि मायनस वन थर्ड कॉलमचे एलिमेंट काय असतात व ए वन थ्री ए टू थ्री अँड ए थ्री थ्री ठीक आहे फॉर्म्युला लिहून घेऊ आपण पहिल्यांदा पहिल्यांदा काय असेल ए वन थ्री त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहोत त्या कॉलम एलिमेंटने कॉलम इलेमेंटसुद्धा काय असेल सी वन थ्री असेल प्लस आता कॉलमसाठी पाहतो ना आपण मग पहिल्यांदा कॉलम इलेमेंटच पाहू आपण सी वन थ्री झाल्यानंतर नेक्स्ट इलेमेंट काय असणार आहे सी टू थ्री त्याला रो इलेमेंट काय आहे ए टू थ्रीने मल्टिप्लाय होईल लास्टला काय असतो सी थ्री थ्री hmm? कॉलमधले इलेमेंट पाहतोय आपण लास्टला असेल सी थ्री थ्री आणि रो इलेमेंट काय आहे ए थ्री थ्री अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आहोत आपण काय केलं थर्ड कॉलम यूज केला आपण आणि त्याला या ए वन थ्री ए टू थ्री आणि ए थ्री थ्री रो इलेमेंटने मल्टिप्लाय केलेलं आहे ठीक आहे पाहू आपण हे कसं सॉल्व व्हायचं ए वन थ्री इलेमेंट काय आहे ए वन थ्री आपला किती आहे टू दिलेला आहे त्यानंतर सी वन थ्री कसा सॉल्व करतो आपण आपल्याला माहिती आहे सी वन थ्री म्हणजेच आपल्याला काय मिळेल मायनस वन रेस टू वन प्लस थ्री इन टू आता सी वन थ्री आहे ना म्हणजे आपला एम वन थ्री फाइंड आउट करावं लागेल ठीक आहे मग ए वन थ्री किती आहे आपला टू आहे मग टू ज्या रो आणि कॉलममध्ये आहे तो कॅन्सल करायचा हा रो आणि कॉलम कॅन्सल होईल राहतील फक्त हे इलेमेंट्स ते आपल्याला डिटर्मिनंट्समध्ये मिळतील मायनस टू मायनस टू थ्री अँड झिरो त्यानंतर काय आहे प्लस ए टू थ्री आहे ए टू थ्री किती आहे आपल्याकडे फाईव्ह आहे इन टू ब्रॅकेट सी टू थ्री फाइंड आऊट करायचं आहे म्हणजे मायनस वन रस टू टू प्लस थ्री इन टू काय असेल एम टू थ्री फाइंड आऊट करावं लागेल काय असेल एम टू थ्री मग ए टू थ्री किती आहे आपला फाईव्ह आहे मग तो इलेमेंट ज्या रो आणि कॉलममध्ये आहे ते आपण कॅन्सल करतो आणि राहिलेले इलेमेंट्स घेतो आपण म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम कॅन्सल राहील वन मायनस वन मायनस टू अँड झिरो काय काय मिळेल आपला वन मायनस वन मायनस टू अँड झिरो लास्टला काय आहे ए थ्री थ्री काय आहे एलेमेंट आपला मायनस वन दिलेला आहे तो त्यानंतर सी थ्री थ्री कसा फाइंड आउट करणार मायनस वन थी प्लस टू थ्री प्लस थ्री इन टू डिटर्मिनंट मिळेल आपल्याला ठीक आहे मायनस वन हा एलेमेंट आहे ना मग तो रो आणि कॉलम कॅन्सल करायचा म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम कॅन्सल राहतील फक्त हे चार एलिमेंट्स राहतील कोणते कोणते तर वन मायनस वन मायनस टू अँड थ्री हे आता सॉल्व्ह करणार आहोत आपण नेक्स्ट लाईन टू इन टू मायनस वन रेस टू वन प्लस थ्री आहे म्हणजे फोर आहे म्हणजे पॉझिटिव्ह वन मिळेल इथे पहा मायनस टू इन्टू झिरो झिरो मिळेल त्यानंतर मायनस करतो आपण टू इंटू टू इंटू थ्री किती मिळतं सिक्स आणि ह्या मायनस सिक्स मिळेल मायनस मायनस प्लस सिक्स होईल या ठिकाणी त्यानंतर पुढे काय आहे फाईव्ह आहे प्लस फाईव्ह इंटू मायनस वन रेस टू फाईव्ह आला म्हणजे मायनस वन मेल त्यानंतर वन इंटू झिरो झिरो मेल मायनस यांची मल्टिप्लिकेशन काय येईल टू इंटू वन टू मायनस मायनस प्लस होईल ठीक आहे टू ॲज इट इज प्लस इथे पहा मायनस वन आहे ऑलरेडी आपल्याकडे त्यानंतर मायनस वन रेस टू किती आहे सिक्स इवन नंबर आहे म्हणजे इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळेल त्यानंतर डिटर्मिनेंट कसा सॉल्व्ह करता येईल थ्री इंटू वन थ्री मायनस मायनस टू इंटू मायनस वन काय मिळतो प्लस टू नेक्स्ट लाईन टू इंटू वन टू मिळेल अँड झिरो प्लस सिक्स किती असतो सिक्स असतो आपल्याकडे मग यांची जर ॲडिशन मल्टिप्लिकेशन केली तर टू इंटू वन टू टू इंटू सिक्स किती मिळेल आपल्याला इथे ट्वेल्व मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा फाईव्ह इंटू मायनस वन आणि इंटू मायनस टू आहे मायनस वन इंटू मायनस टू किती होईल प्लस टू होईल मग प्लस टू इन्टू फाईव्ह किती मिळणार आहे प्लस टेन मिळेल आपल्याला त्यानंतर नेक्स्ट मायनस वन इंटू वन काय असेल मायनस वन असेल आणि थ्री मायनस टू वन असतो म्हणजेच मायनस वन इन टू वन काय मिळणार आहे आपल्याला इथे मायनस वन मिळेल यांची ॲडिशन करून पाहू ट्वेल्व प्लस टेन किती असतात ट्वेंटी टू आणि हा मायनस वन विच इज इक्वल टू ट्वेंटी वन अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे इथे इथे जर आपण पाहिलं तर ए आणि बी दोघांची पण व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे सेम मिळते आपण एक्सपान्शन अलॉंग सेकंड रो केलं किंवा थर्ड कॉलम व्हॅल्यू सेमच मिळते मग ते इंटरप्रिटेशन काय येणार आहे आपलं तर इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑन एक्सपांडिंग सेकंड रो ऑर थर्ड कॉलम दोन्ही वेजनी जरी केलं तरी व्हॅल्यू काय मिळते आपल्याला इथे सेम मिळते तसं इंटरप्रिटेशन घेऊ शकतो आपण फ्रॉम ए अँड बी द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट बाय एक्सपान्शन ऑफ बोथ वेज इज सेम किंवा गिव्ज दी सेम व्हॅल्यूज काय काय केलं आपण इथे पहा एक्सपान्शन ऑलॉंग सेकंड रो सेकंड रो यूज केला पहिल्यांदा त्याला मल्टिप्लाय केलं कॉलम एलिमेंटने त्याची ॲडिशन केली को फॅक्टर कसा काढतात हे जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर हे एक्झाम्पल व्यवस्थित काढता येईल को फॅक्टर आपण पाहिलेला आहे कसा फाइंड आउट करतो ते त्यानंतर थोडक्यात को फॅक्टर कसा असतो तर सी आय जे असेल तर मायनस वन रिस टू आय प्लस जे इन टू एम आय जे असा फाइंड आउट करतो आपण म्हणजेच इज इक्वल टू आपण डायरेक्ट लिहिलं आहे मायनस वन रेस टू आय प्लस जे इन टू एम आय जे हा कोणत्या एलेमेंटसाठी काढतो तर मायनस टू म्हणजे ए टू वन आहे ना मग त्या एलेमेंटसाठी मायनस फाईंड आउट करायचं म्हणजे आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं ठीक आहे अशा पद्धतीचं नेक्स्ट एक्झाम्पल एक पाहू आपण एक्झरसाइज फोर पॉईंट वन क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे हा इवॅल्युएट कॅपिटल ए इज इक्वल टू डिटर्मिनंट दिलेला आहे थ्री बाय थ्रीचा डिटर्मिनंट आहे आणखीन काय सांगितलेलं आहे अल्सो फाईंड मायनर अँड को फॅक्टर्स ऑफ इलेमेंट्स इन द सेकंड रो ऑफ डिटर्मिनंट म्हणजे सेकंड रो जो आहे तो यूज करून आपल्याला काय करायचं आहे त्याचे मायनर्स अँड को फॅक्टर्स फाईंड आउट करायचे आहेत अँड व्हेरीफाय ए अँड बी हे दोन्ही व्हेरीफाय करायचे आहेत एल एच एस इज इक्वल टू आर एच एस असं आपल्याला प्रूफ करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा सोल्युशन मध्ये काय करावं लागेल ए कारण आपल्याला सांगितलेलं आहे इव्हॅल्युएट ए एट सोल्युशन पहिल्यांदा आपण ए ची व्हॅल्यू फाइंड आऊट करू मी डायरेक्ट लिहित इथे व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए इज इक्वल टू कशी मिळेल पहा व्हॅल्यू याची बाय युझिंग फर्स्ट रो आपण काढू शकतो पहिला एलिमेंट काय आहे डिटर्मिनंटची व्हॅल्यू ज्या पद्धतीने काढतो त्याच मेथडने आपण काढणार आहोत टू इन टू काय मिळेल फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅन्सल राहील काय झिरो फोर फाईव्ह अँड मायनस सेवन त्यानंतर आपण मायनस करतो हा मायनस मायनस काय होईल प्लस थ्री मिळेल आपल्याला इन टू सेकंड कॉलम फर्स्ट रो कॅन्सल केल्यानंतर काय राहील सिक्स फोर वन अँड मायस सेवन लास्टला काय आहे प्लस फाईव्ह फर्स्ट रो थर्ड कॉलम कॅन्सल करणार आहोत हे कॅन्सल केल्यानंतर हे फोर इलेमेंट्स राहतात सिक्स झिरो वन अँड फाईव्ह हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळणार आहे सॉल्व करून पाहू झिरो इंटू मायनस सेवन झिरो मायनस फाईव्ह इंटू फोर किती मिळतात ट्वेंटी प्लस थ्री इंटू ब्रॅकेट सिक्स इंटू सेवन हा मायनस असेल किती मिळतात फोर्टी टू आणि याच्यातून मायनस आपण फोर इंटू वन फोर करतो प्लस फाईव्ह इंटू ब्रॅकेट काय मिळेल आपल्याला सिक्स इंटू फाईव्ह थर्टी अँड मायनस वन इंटू झिरो काय मिळेल झिरो मिळेल नेक्स्ट लाईन टू इंटू मायनस ट्वेंटी प्लस थ्री इंटू फोर्टी टू आणि फोर यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळतं पहा इथे मायस फोर्टी सिक्स प्लस फायव्ह इंटू थर्टी विज इज इक्वल टू मायनस फोर्टी इथे पहा मल्टिप्लिकेशन एक प्लस एक मायनस आहे म्हणजे इथे मायनस येईल फोर्टी सिक्सला ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतो वन थर्टी एट आणि प्लस हा 150 फिफ्टी आता हे सॉल्व करू आपण आपल्याला काय मिळेल मायनस फोर्टी ॲज इट इज मायनस वन थर्टी एट प्लस वन फिफ्टी केल्यानंतर आपल्याला मिळतो प्लस ट्वेल्व विच इज इक्वल टू मायनस ट्वेंटी एट ठीक आहे म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळते मायनस ट्वेंटी एट ही व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला इथे व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू किती मिळाला मायनस ट्वेंटी एट पुढे काय सांगितलं आहे ऑल्सो फाइंड मायनर अँड को फॅक्टर्स ऑफ द इलिमेंट्स इन द सेकंड रो ठीक आहे सेकंड रो काय आहे सिक्स झिरो फोर या इलिमेंटसाठी आपल्याला मायनर अँड को फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे सेकंड रो आहे म्हणजे इलेमेंट्स काय असणार आहेत एट टू वन ए टू टू अँड ए टू थ्री म्हणजेच एम टू वन एम टू टू अँड एम टू थ्री फाइंड आउट करायचं आहे आपल्याला चेक करू आपण आपल्याला काय मिळेल एम टू वन इज इक्वल टू एम टू वनसाठी काय असणार आहे सिक्स असेल मग सिक्स ज्या रो आणि कॉलममध्ये असेल तो कॅन्सल करतो आपण इज इक्वल टू काय मिळेल आपला सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम कॅन्सल केला तर राहतात काय मायनस थ्री फायव फाईव्ह अँड मायनस सेवन राहतात मायस थ्री फाईव फाईव्ह अँड मायनस सेवन हे सॉल्व करू आपण काय मिळेल पहा आपल्याला सेवन इंटू थ्री किती मिळतात ट्वेंटी वन मायनस मायनस प्लस होईल याच्यातून मायनस आपण फायव्ह इंटू फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह करतो व्हॅल्यू किती वित आहे मायनस फोर मिळते आपल्याला त्याचं को फॅक्टर पण फाइंड आउट करायचं आहे म्हणजे काय असेल सी टू वन असेल इज इक्वल टू मायनस वन रेस टू टू प्लस वन इन टू काय करतो आपण एम टू वन घेतो मग एम टू वनची व्हॅल्यू किती आहे मायनस फोर आहे विच इज इक्वल टू मायनस वन रेस टू थ्री मायनस वन मिळेल मग मायनस वन इन टू मायनस फोर अँसर काय मिळेल आपल्याला प्लस फोर मिळेल नेक्स्ट एम टू टू एम टू टू इज इक्वल टू म्हणजे झिरो ज्या रो आणि कॉलममध्ये आहे तो कॅन्सल करायचा सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल राहील काय फक्त टू फाईव्ह वन अँड मायनस सेवन हे एलिमेंट्स मिळतात इज इक्वल टू याच्यावरून काय मिळेल टू इंटू सेवन फोर्टीन अँड हा मायनस त्याच्यातून मायनस फायव्ह इंटू वन करणार आहोत मायनस फोर्टीन मायनस फाईव्ह व्हॅल्यू किती मिळते मायनस नाईन्टीन हे व्हॅल्यू मिळते यावरून आपण को फॅक्टर फाइंड आउट करणार आहोत सी टू टू इज इक्वल टू मायनस वन रस टू टू प्लस टू इंटू काय करतो आपण एम टू टू घेतो एम टू टूची व्हॅल्यू किती आहे मायनस नाईन्टीन विच इज इक्वल टू मायनस वन रेस टू फोर असणार आहे प्लस वन मिळेल मग आपल्याला आणि हा मायनस नाईन्टीन इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला मायनस नाईन्टीन ही वॅल्यू मिळते नेक्स्ट आता लास्ट आहे फक्त एम टू थ्री एम टू थ्री इज इक्वल टू फोर आहे आपला तर फोर ज्या रो आणि कॉलममध्ये आहे तो कॅन्सल करायचा सेकंड रो थर्ड कॉलम कॅन्सल राहील काय फक्त टू मायनस थ्री वन अँड फाईव्ह टू मायनस थ्री वन अँड फाईव्ह हा सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल फाईव्ह इंटू टू टेन मायनस थ्री इंटू वन मायनस थ्री मिळणार आहे मायनस थ्री इंटू वन मायनस मायनस प्लस होईल इथे आपल्याला व्हॅल्यू थर्टीन मिळते नेक्स्ट सी टू थ्री इज इक्वल टू मायनस वन प्लस टू टू प्लस थ्री इन टू एम टू थ्री एम टू थ्रीची वॅल्यू किती थर्टीन आहे मग मायनस वन रेस टू थ्री आहे मायनस वनच मिळेल इन टू थर्टीन विच इज इक्वल टू मायनस थर्टीन या वॅल्यूज आपल्याला मिळाल्या आता या वॅल्यूज मिळाल्या आहेत याच्यावरून आपण ए आणि बी व्हेरीफाय करणार आहोत ठीक आहे त्याच्यामध्ये ए पाहू पहिल्यांदा आपण ही आपली काय असेल लेफ्ट हँड साईड आणि ही राईट हँड साईड असेल मग आपण एल एच एसची व्हॅल्यू पहिल्यांदा काढू एल एच एस इज इक्वल टू काय काय आहे आपल्याकडे मायनस ए टू वन इंटू एम टू वन प्लस ए टू टू इंटू एम टू टू मायनस ए टू थ्री इंटू एम टू थ्री अशी व्हॅल्यू आहे त्याचे व्हॅल्यू स्पूट करू मायनस सांगितलेलं आहे ए टू वन किती आहे सिक्स इन टू काय आहे एम टू वन एम टू वनची व्हॅल्यू किती आहे मायस फोर सांगितलेले आहे आपल्याला त्यानंतर प्लस ए टू टू किती आहे झिरो टू एम टू टू किती आहे मायनस नाईन्टीन आहे आपल्याकडे त्यानंतर मायनस ए टू थ्री ए टू थ्री किती आहे फोर आहे इन्टू वॅल्यू काय आहे आपल्याकडे एम टू थ्रीची वॅल्यू आहे थर्टी आता हे आपण सॉल्व करू सिक्स इंटू फोर मायनस मायनस प्लस होईल किती मिळतात ट्वेंटी फोर झिरो इंटू मायनस नाईन्टीन झिरो मिळेल मायनस फोर्टीन फोर इंटू थर्टीन किती मिळेल फिफ्टी टू म्हणजे मिळालं काय आपल्याला ट्वेंटी फोर मायनस फिफ्टी टू याची व्हॅल्यू जर सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते मायनस ट्वेंटी एट अँड विच इज इक्वल टू आर एच एस आर एच एस काय होती आपली व्हॅल्यू ऑफ ए व्हॅल्यू ऑफ ए सुद्धा किती आहे मायनस ट्वेंटी एट आहे आणि ए जो आपल्याला दिला होता त्याची व्हॅल्यू सुद्धा किती मिळाली मायनस ट्वेंटी एट मिळाली देर फोर आपण इथे काय म्हणू शकतो एल एच एस इज इक्वल टू आर एच एस याच पद्धतीने बी सॉल्व करू आपण बी आपल्याला अशा पद्धतीने दिलेला आहे त्याचे व्हॅल्यू पुट करू पहिल्यांदा काय आहे ए टू वन ए टू वनची वॅल्यू आपल्याकडे किती आहे सिक्स आहे सिक्स इन टू काय सांगितलेलं आहे सी टू वन सांगितलेलं आहे सी टू वन आपण फाइंड आऊट केलेला आहे वॅल्यू किती आहे आपल्याकडे फोर इन टू फोर प्लस ए टू टू किती आहे झिरो टू सी टू टूची वॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे मायनस नाईन्टीन प्लस ए टू थ्री ए टू थ्री किती आहे फोर आहे टू सी टू थ्री सी टू थ्रीची वॅल्यू किती आहे आपल्याकडे मायनस थर्टीन व्हॅल्यू मिळालेली आहे हे सॉल्व करू आता आपण सिक्स इंटू फोर ट्वेंटी फोर हा प्लस झिरो आणि इथे काय येणार आहे मायनस थर्टीन इंटू फोर किती मिळेल मायनस फिफ्टी टू अगेन ट्वेंटी फोर मायनस फिफ्टी टू अँसर येईल मायनस ट्वेंटी एट विच इज इक्वल टू आर एच एस आर एच एस काय आहे व्हॅल्यू ऑफ ए किती आहे व्हॅल्यू ऑफ ए मायनस ट्वेंटी एट देअर फोर एल एच एस इज इक्वल टू आर एच एसचे आपण प्रूफ केलेलं आहे काय काय सांगितलं होतं एक्झाम्पलमध्ये इव्हॅल्युएट एट ए एची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली आपण किती मिळाली मायनस ट्वेंटी एट व्हॅल्यू मिळते पुढे काय सांगितलं होतं आपल्याला फाइंड मायनर अँड को कशाचे सेकंड रोचे सेकंड रो काय असणार आहे मायनर याचं काय असेल एम टू वन एम टू वन घेताना हा ए टू वनच असतो मग तो रो आणि कॉलम कॅन्सल करायचा आणि राहिलेले एलिमेंट्स इथे डिटर्मिनंटमध्ये घेतो आपण त्या पद्धतीने आपण काय काय फाइंड आऊट केलं एम टू वन एम टू वनवरून आपल्याला सी टू वन मिळाला सी टू वन कसा फाइंड आऊट करतो मायनस वन रेस टू आय प्लस जे आणि इन टू जो काही मायनर असेल तो मल्टिप्लाय करतो अशा पद्धतीने आपण सेकंड रोचे मायनर आणि को फॅक्टर्स फाइंड आउट केले त्यानंतर ए आणि बी व्हेरीफाय करायचं होतं आपल्याला दिलेला ए आणि बी व्हेरीफाय म्हणजेच काय एल एच एस इज इक्वल टू आर एच एस दोन्ही व्हॅल्यूज सेम येतात हे आपल्याला प्रूफ करायचं होतं आणि ते आपण प्रूफ केलेलं आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय यूज केलं तर हे मायनर्स आणि को फॅक्टर्सच्या व्हॅल्यू यूज केलेल्या आहेत अशा पद्धतीने एक्सपान्शन आपण करू शकतो कोणताही रो किंवा कॉलम यूज करून नेक्स्ट एक्झाम्पल आहे थ्री बाय थ्रीचा आपला डिटर्मिनंट दिला आहे इज इक्वल टू नाईन आणि इथे काय करायचं आहे फाइंड एक्सची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आहे आता आपण इथे कसं सॉल्व्ह करणार ऑब्वियस आहे की डिटर्मिनंट सॉल्व्ह करावा लागेल बाय युझिंग फर्स्ट स्ट्रो केला तरी चालेल सोपं पडेल ते देअर फोर नेक्स्ट लाईनला काय मिळेल आपल्याला सोल्युशन पाहू आपण सोल्युशन सोल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा मॅट्रिक्स लिहून घेऊ एक्स थ्री सॉरी डिटर्मिनंट आहे आपला एक्स वन वन झिरो वन विच इज इक्वल टू नाईन आहे देअर फोर आपण हे सॉल्व करू आता फर्स्ट काय आहे एक्स इंटू काय मिळेल आपल्याला हा रो कॉलम कॅन्सल केल्यानंतर राहील एक्स वन झिरो अँड वन त्यानंतर मायनस करतो आपण थ्री इन टू थ्री इंटू हा कॉलम आणि रो कॅन्सल केला तर काय राहील फक्त एक्स वन वन आणि हा वन मिळेल आपल्याला लास्टला काय आहे प्लस टू इन टू फर्स्ट रो थर्ड कॉलम कॅन्सल केल्यानंतर हे फोर एलिमेंट्स राहतात एक्स इंटू एक्स वन अँड झिरो विच इज इक्वल टू आपल्याकडे नाईन हे अँसर दिलेलं आहे पुढे नेक्स्ट लाईन देअर फोर एक्स इन टू हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू एक्स इन टू वन एक्स मिळेल मायनस झिरो इंटू वन झिरो पुढे मायनस थ्री इंटू एक्स इंटू वन एक्स माइनस वन इंटू वन वन प्लस टू इंटू एक्स इंटू जीरो जीरो माइनस एक्स इंटू वन एक्स विच इज इक्वल टू नाइन नेक्स्ट लाइन देर फोर एक्स इंटू एक्स का एक्स स्क्वेर एक्स इंटू जीरो जीरोज मिलना है नेक्स्ट लाइन माइनस थ्री इंटू एक्स का मिलत थ्री एक्स अगेन थ्री इंटू वन माइनस माइनस प्लस होल थ्री इंटू वन थ्री प्लस टू इन टू काय आहे मायनस एक्स आहे म्हणजे इथे येईल मायनस टू एक्स विच इज इक्वल टू नाईन आता एक्स स्क्वेअर ही फर्स्ट टम असेल आपली त्यानंतर मायनस थ्री एक्स आणि मायनस टू एक्स मायनस मायनस ॲडिशन होणार आहे मायनस थ्री मायनस टू काय मिळतो मायनस फाईव्ह एक्स प्लस थ्री इज इक्वल टू नाईन आपण काय करतो आहे एक्सची व्हॅल्यू फाईंड आउट करतो या ठिकाणी दर फोर एक्स स्क्वेअर मायनस फाईव एक्स प्लस थ्री मायनस नाईन इज इक्वल टू झिरो नाईन आपण एल एज एसला घेतलेला आहे देअर फोर एक्स स्क्वेअर मायनस फाईव एक्स थ्री मायनस नाईन ॲन्सर काय मिळतं आपल्याला इथे मायनस सिक्स विच इज इक्वल टू झिरो आता आपल्याला इथे कॉर्डॅटिक इक्वेशन मिळालं हे आपण सॉल्व करू शकतो कोणत्या पद्धतीने सॉल्व करता येईल हे काय आहे आपल्याकडे मायनस सिक्स आहे ठीक आहे मायनस सिक्सचे फॅक्टर्स पाडावे लागतील लग असे की ज्यावरून आपल्याला काय मिळेल मायनस फाईव्ह मिळेल प्लस सिक्स आणि मायनस वन हे आपण घेऊ शकतो हो? म्हणजे सिक्स मायनस वन किंवा मायनस सिक्स प्लस वन असं घेऊ शकतो हो? म्हणजे मायनस सिक्स प्लस वनवरून आपल्याला मायनस फाईव्ह मिळेल म्हणजेच मिळेल एक्स मायनस सिक्स आणि एक्स प्लस वन विच इक्वल टू झिरो देअर फोर एक्स मायनस इज इक्वल टू झिरो ऑर एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो देर फोर नेक्स्ट लाईन एक्स इज इक्वल टू सिक्स ऑर एक्स इज इक्वल टू मायनस वन या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या काय केलं आपण डिटर्मिनंट सॉल्व केला डिटर्मिनंट सॉल्व करताना इक्वल टूची व्हॅल्यूसुद्धा दिली होती त्याच्यावरून कॉर्ड्रेटिक इक्वेशन मिळालं त्याचे फॅक्टर्स फाईंड आउट केले त्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते काय आहे एक्स इज इक्वल टू सिक्स ऑर एक्स इज इक्वल टू मायनस वन अशा पद्धतीने आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आपण आज काय पाहिलं एक्सपान्शन ऑफ टर्मिनंट बाय यूजिंग रो ऑर कॉलम अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये मायनर्स आणि को यूज करतो आपण एक्सपाशन करताना एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करता येईल कर ते सुद्धा पाहिलेलं आहे नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत थँक्यू